मकर संक्रांत सर्वांच्या जिव्हाळ्याचा उत्सव। मकर संक्रांत का साजरी करतो, केव्हा साजरी करतो, कशासाठी साजरी करतो याचा एक आगळा वेगळा दृष्टिकोन या व्हिडिओत मांडणार आहे। बंधू आणि भगिनींनो, यावर्षी 14 जानेवारी 2023 मकर संक्रांत आपण साजरी करत आहोत। मकर म्हणजे एक रास व संक्रांत म्हणजे हस्तांतरण। या दिवशी आपल्या सर्वांना सूर्यप्रकाश व ऊर्जा देणारा सूर्यदेवता मकर राशीत प्रवेश करतो व वसंत ऋतूची सुरुवात होते। शेतकऱ्यांसाठी तर हा मोठा उत्सव असतो, कारण परंपरागत पिके लख सूर्यप्रकाशात पक्व होतात, कापणीला येतात आणि म्हणून मकर संक्रांतीला कापणीचा उत्सवही म्हणतात। कापणी म्हणजे धनधान्याची राशी घरात येणे व मकर राशीतच घरोघर या धनधान्याच्या राशी पोहोचतात व शेतकरी आपल्या कष्टाचे हे फळ पाहून निवांत होतो, आनंदित होतो व आनंद व्यक्त करण्यासाठी मोकळेपणाने नाचू गाऊ लागतो, उत्साहित होतो, त्याचा पूर्ण परिवार उत्साहित होतो। कारण शेतकरी म्हणजे अन्नपूर्णेचं लेकरू। अन्न पूर्ण करण्याची आपली जी गरज आहे ती शेतकऱ्याच्या पिकापासून सुरुवात होऊन आपल्या उदरापर्यंत पोहोचते व जगातील तमाम व्यक्तीपर्यंत अन्नाचा घास गोडव्याने येतो। तर या मकर संक्रांतीला त्याचमुळे ह्या आनंदाचे प्रवेशद्वारही म्हणता येईल। आणि बघा, वसंत ऋतू आल्याने झाडे फुले वेली फुलू लागतात, चोहीकडे रंगीबेरंगी उत्साही आणि लख सूर्यप्रकाशातलं वातावरण तयार होतं, सर्वजणच आनंदी होतात, पक्षी किलबिल करायला लागतात। सर्वत्र असलेले हे प्रफुल्लित वातावरण तुम्हाला अधिक सर्जनशील करते व सूर्यदेवाचे आभार मानण्यासाठीच म्हणून आपण मकर संक्रांतीला सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी करून मकर संक्रांतीचा कृतज्ञ भाव व्यक्त होण्यासाठी पूजाला बसतो। आनंदी आनंदी चोहोकडे पोहोचून तो आनंद प्रत्येक घराघरात जावा यासाठी मागील सर्व वाद विवाद तंटे मिटवून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आपण प्रत्येकाला तिळगुळ देऊन गोडवा निर्माण करतो। खेळ पतंगबाजी करून आनंदाने अधिक स्वतःला उल्लसित करतो। असा सर्वांचा, सर्व शेतकऱ्यांचा, सर्व बालकांचा, महिलांचा, धनदौलतीचा, समृद्धीचा उत्सव म्हणजे मकर संक्रांतीचा उत्सव। थंडी गेलेली असते व लख सूर्यप्रकाशात मन अधिकच मुक्त बागडते। तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।